बेडकाचा बैल हा झालेला होता आणि तो बेडकाचा बैल झालेला फुगा हा फुटलेला आहे. 15 निर्णायक मताधिक्य मिळालं आणि आमचा विजय कसब्यातलं मताधिक्य 15,000 त्या ठिकाणी निश्चित झालं. त्याच्यापेक्षा काकणभर जास्त मताधिक्य येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही मिळू. माझ्यासोबत भाजप नेते हेमंत रासने आहेत. काय सांगाल आता, विजयी गुलाल पडलाय, हा गुलाल जरा उशिरा पडला असं वाटतं का? आत्ता उशीर बरोबर असं काही नसतं, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागत असती, ही योग्य वेळ आलेली आहे. पुणेकरांनी आज नेहमीप्रमाणे पुणेकर जनतेने एक आशीर्वाद, योग्य उमेदवाराला एक आशीर्वाद दिला आहे आणि आज मुरलेंना मोहर 1,25,000 मताधिक्याने या पुण्यातून खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. आणि पुण्यातून जेव्हा निवडून जात असताना या कसबा मतदारसंघामधून जवळजवळ 15,000 मताधिक्य मुरलेंनी घेतलं आहे की जे मागच्या वर्षी पोटनिवडणुकीला या ठिकाणी अपघाताने एक विजय झाला होता, त्या विजयाचा बेडकाचा बैल हा झालेला होता आणि तो बेडकाचा बैल झालेला फुगा हा फुटलेला आहे. आणि पुणेकरांनी काम करणाऱ्या माणसांना, योग्य पद्धतीने जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्या माणसांना, स्टंटबाजी न करणाऱ्या व देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी मागील 10 जे काम केलं त्या पुन्हा एकदा आज सातत्याने हॅट्रिक, ही माझ्या माहितीनुसार सार्वत्रिक निवडणूक जिंकून ही झालेली 75 पहिली हॅट्रिक, हा इतिहास घडला आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारला आता 3rd स्पष्ट बहुमत ह्या जनतेने दिलेले, ह्या जनतेच्या आशीर्वादाने ह्या देशाची असणारी विकासाची गती ही अशीच पुढील काळात राहील. आणि पुण्याचे महापौरपद भूषवलेले मुरलेंना हे तरुण खासदार पुणेकरांच्या अपेक्षा नक्की पूर्ण करतील असा मला विश्वास. हेमंत रासनेंनी आमच्याच मुलाखतीमध्ये चॅलेंज दिलं होतं की कसब्यातच विरोधी जो उमेदवार आहे त्याला थांबवणार, ते चॅलेंज पूर्ण केलं असं म्हणता येईल का? आज ज्या दिवशी मागील 26 फेब्रुवारीला, या 26 फेब्रुवारी 2023 कसब्यात पोटनिवडणूक झाली होती, त्या पोटनिवडणुकीनंतर 2 त्याचा निकाल लागला आणि तो निकाल आमच्या जनमताचं कौल, जनमताने आम्हाला मतं दिली होती पण ती मतं ही विजयाकरता पुरी नव्हती. आशीर्वाद पण नक्की दिला होता आणि तो आशीर्वाद घेऊन मागील 13 आम्ही सातत्याने जनतेसमोर गेलो, जनतेची सेवा केली. जनतेला दूध का दूध पाणी का पाणी कळलं की कोण स्टंटबाजी कोण काम करतं आणि त्याचा परिणाम या निवडणुकीत आत्ता आपल्याला दिसला आहे. जवळजवळ 15,000 मताधिक्य या कसबा मतदारसंघातनं 12 फरकामध्ये आम्ही मिळवून दाखवलेलं आहे आणि हा जो आशीर्वाद आहे हा आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत. आणि ह्या पुढील काळात आम्ही काम जनतेचं करतच होतो पण पुन्हा जोमाने आम्ही जनतेची सेवा 24/7 नक्की करू. तुम्ही जो प्लॅन ॲक्टिव्ह केला होता गेल्या मुलाखतीमध्ये, तू सांगितलं तुम्ही प्लॅन ॲक्टिव्ह केला आहे, माझा 15 नंबर आहे क्रमांक, त्याच्यामध्ये किती मतं भेटलेत पुणेकरांना जाणून घ्यायचं आहे. हेमंत रासने जिथून नगरसेवक म्हणून निवडून येत होते तिथे किती मतं मिळालेले आहेत, किती लीड दिला तुम्ही? आज प्रभाग क्रमांक 15 हा विचारांनी परंपरेने भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात तिथं राहतो. आज त्या ठिकाणी जवळजवळ 44,000 मतदान होऊन जवळजवळ 17,000 मताधिक्य प्रभाग क्रमांक 15 जनतेने आपल्याला दिलेला आहे आणि हा आशीर्वाद जो दिलेला आहे त्याच्याच माध्यमातून पुढील काळामध्ये आम्ही संपूर्ण कसबा मतदारसंघामध्ये चांगली सेवा करू. मात्र इतर प्रभागामध्ये थोडं मतदान कमी झालं, त्याकडे तो काय, त्याला कोण जबाबदार आहे नेमकं? नाही, आता इतर जे प्रभाग आहेत त्या प्रभागांमध्ये आम्हाला 3 मताधिक्य मिळालं, त्यातल्या प्रामुख्याने प्रभाग 15 निर्णायक मताधिक्य मिळालं आणि आमचा विजय कसब्यातलं मताधिक्य 15,000 त्या ठिकाणी निश्चित झालं. परंतु सगळ्या प्रभागामध्ये आम्ही परफॉर्मन्स मागच्या वेळेसपेक्षा चांगला केला. प्रभाग क्रमांक 16 ज्या ठिकाणी आत्ताचे विद्यमान आमदार ज्यांचा वर्षानुवर्षाचा प्रभाग होता त्या ठिकाणीसुद्धा आम्ही मताधिक्य घेतलं. आज प्रभाग क्रमांक 17 आम्हाला अगदी कमी आमच्यावर लीड राही, 500-700 मताचीच आघाडी राहिली. प्रभाग 18 2,500 मतांची आघाडी राहिली. प्रभाग 19 या ठिकाणी सुद्धा 900 मताचीच आघाडी आमच्यावर राहिली.
प्रभाग 29 त्या ठिकाणी आम्ही 600 मतांचं मताधिक्य घेतलं, तोसुद्धा आमचा चांगला प्रभाग आहे। तिथं आमचे अध्यक्षसुद्धा आत्ता तिथं कार्यरत आहेत। आम्ही यापुढील काळात या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला कमी मताधिक्य मिळालं त्या ठिकाणची आमची कार्यपद्धती सुधारू, अजून आम्ही योग्य ती जनतेपर्यंत पोहोचू, जनतेचा विश्वास अजून संपादन करून जनतेचा आशीर्वाद मिळवू, आणि पुढील काळात या सगळ्या ठिकाणी जसं 15 मताधिक्य मिळालं त्याच पद्धतीने लक्षणीय मताधिक्य सगळ्या प्रभागातनं मिळवून पुढच्या वेळेसचा विजय हा आमचा याच्यापेक्षा नक्की मोठा। शेवटचा प्रश्न, हेमंत रासनेना विधानसभा दिसते का आणि पुढच्या 6 महिन्यात तुम्ही याच ठिकाणी गुलाल उधळण्यासाठी येणार का? निश्चित, मी राजकारणात काम करतो। मला 13 महिन्यापूर्वी पक्षाने, मी 15 वर्ष नगरसेवक होतो, स्थायी समितीचा अध्यक्षपदाची संधी दिली आणि मागच्या वेळेस मला विधानसभा लढवायची संधी पक्षाने दिली। पुन्हा मला ज्यावेळेस विधानसभा लढवायची पक्ष संधी देईल त्या पद्धतीने मला ह्या कसब्याचा निवडणूक प्रमुख म्हणून या ठिकाणी कसबा मतदारसंघात काम करण्याची ही जबाबदारी पक्षाने मला यावर दिलेली आहे। तशाच पद्धतीची जबाबदारी उमेदवार म्हणून मला पुन्हा दिली तर जनतेचा आशीर्वाद यावेळेस मी नक्की आत्तासुद्धा मिळवला, मागच्या वेळेस सुद्धा मिळवला, परंतु मागच्या वेळेस मताधिक्य हे विजयाला जाण्यापुरतं कमी पडलं होतं, पण ह्या लोकसभेमध्ये ते पूर्णत्वाला नेण्याकरता आम्ही यशस्वी झालो। पुढील काळात ह्याच्यापेक्षा जास्त जोमाने जास्त ताकदीने आम्ही जनतेपर्यंत जाऊ, जनतेचे सर्व प्रश्न सोडवू आणि या आत्ता जो मिळालेलं मताधिक्य त्याच्यापेक्षा काकणभर जास्त मताधिक्य येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही मिळू। निश्चित। तर हे होते हेमंत रासने यांनी सांगितलं की आत्ताचा जो विजय झालेला आहे त्यामध्ये आम्ही लीड घेतलाच, मात्र पुढे जे 6 महिन्यानंतर विधानसभा येईल त्यामध्ये पोटनिवडणुकीचा बदला घेतला जाईल आणि यापेक्षाही जास्त मताधिक्य घेऊन मी याच ठिकाणी गुलाल उधळायसाठी येणार असा विश्वास त्यांनी या ठिकाणी निमित्त या निमित्ताने व्यक्त केलेला आहे। विष्णू साने, आपल्या मराठी पुणे।